जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलोडे आपले स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये नगरपालिकेच्या एका निर्णयामुळे शेकडो पक्षी इथं मृत्युमुखी पडलेले होते। होय, तेच ते चिंचेचं झाड आहे, ज्या चिंचेच्या झाडावर शेकडो पक्षी असताना, त्या झाडावर असताना जीसीबीच्या सहाय्याने जबरदस्तीने हे झाड पाडलं गेलं व त्या झाडाखाली शेकडो पक्षी मृत्युमुखी पडलेले होते। मी चॅनलवरती बातमी पाहिली आहे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। मी चॅनलवरती बातमी पाहिली आहे, त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। झालेला आहे, हा दुर्दैवी प्रकार आहे, या संबंधित ह्याची चौकशी झाली पाहिजे। त्याचबरोबर काही संघटनेनी तक्रारी केलेल्या आहेत, जरूर वरिष्ठांशी चर्चा करून हा प्रकार कसा घडला, कुणी घडवला, याची चौकशी होणं गरजेचं आहे। पण अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे, तर म्हणजे आज ट्रेलर भर मेलेले पक्षी हे भरून नेऊन टाकणं हे मानवतेला तसा पाहिला तर हा कलंक आहे। अनागोंदी गैरकारभारामुळं इतके मुजोर झालेले आहेत, त्यांना पक्ष्याची सुद्धा दया नाही, माणसाची माहिती नाही, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे। या घडलेल्या दुर्दैवी प्रकरणाबद्दल इंदापूर नागरी संघर्ष समिती आता आक्रमक झालेले असून प्रशासन याबाबत स्तब्ध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे। यामुळेच सुप्रसिद्ध हायकोर्ट वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून सध्या कोर्टात धाव घेण्याचे काम चालू आहे। याबाबत कायदेशीर बाबी ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्याकडून समजून घेऊ। नमस्कार। इंदापूर शहरातल्या मालोजी राजे गडीवरील 100 वर्षापूर्वीचं चिंचेचं झाड अत्यंत बेजबाबदार पद्धतीने, निर्घृण पद्धतीने तोडण्यात आलेलं आहे। हे झाड तोडण्यात आलं असं म्हणता येणार नाही, ही एक प्रकारे झाडाची हत्या करण्यात आलेली आहे। आत्ता माझ्यासोबत कृष्णा लक्ष्मण टाटे सर आहेत, त्यानंतर ऍडव्होकेट आशुतोष भोसले आहेत, आणि त्यांच्यासोबत अनेक जण नागरी संघर्ष समिती इंदापूर म्हणून काम करतात। ते या झाडाच्या खुनाबद्दल आणि हत्येबद्दल दोषींना कारवाई व्हावी म्हणून सतत प्रयत्न करतात। केवळ झाड कापलं एवढाच हा विषय मर्यादित नसल्यामुळे सुद्धा हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे, कारण की साधारणतः 150 वर्ष या झाडाला झाले असेल असं आयुष्यमान याचं कोणी मोजलं नसलं तरी, आणि कायद्यानुसार 50 वर्षापेक्षा जास्त वयाचं झाड असेल तर ते हेरिटेज स्वरूपाचं आहे असं मानण्यात येते। त्या झाडाचं संवर्धन झालं पाहिजे, ते झाड वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न झाले पाहिजे। परंतु CEO जे आहेत रामराजे कापरे इंदापूरचे, त्यांनी एवढा कोणता त्यांच्यावर दबाव होता, त्यांनी कोणत्या उद्देशाने हे सगळं केलेलं आहे आणि कशासाठी हे झाड कापलेलं आहे याचा कोणताही अर्थ लागत नाही आहे। दुसरी गोष्ट महत्त्वाची, आपण पाहू शकतो की या झाडावर 100 पेक्षा जास्त वटवा गुळांचा अधिवास होता, त्याचबरोबर फ्लेमिंगो जे आहेत त्यांचा सुद्धा मोठा सहवास इथे होता। फ्लेमिंगो म्हणजे ज्याला चामढोक किंवा चित्रबलक असं त्या पक्षाचं नाव आहे, ते पक्षी, त्यांचे अंडे, त्यांचा अधिवास, त्यांचा निवास हा अनेक वर्ष इथे होता। त्या सगळ्यांना बेदरकार पद्धतीने बेघर करण्यात आलेलं आहे। आपल्याला माणसांना अधिकार कोणी दिलेला आहे की पक्ष्यांना अशा प्रकारे हानी पोहोचून त्यांची हत्या करायची? मला आत्ता आशुतोष सांगत होते की अनेक पक्षी म्हणजे आया या अजूनही त्या झाडाच्या परिसरामध्ये घिरट्या घालत आहेत की आमचं घर कुठे गेलं, आमचे अंडे कुठे गेले, आमचे पिल्लं कुठे गेले याचा शोध ते घेत आहेत। हे दुर्दैवी चित्र आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की ज्या पद्धतीने CEO आणि त्यांच्या सगळ्या टीमनी हे सगळे पुरावेसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे वटवाघुळं आणि फ्लेमिंगो जवळपास ट्रॉली भरून भरून त्यांचे मृतदेह हे कचऱ्याच्या डेपोमध्ये नेऊन गाडण्याचा प्रयत्न, लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि अनेकांनी मग पक्षी मित्रांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला की पक्षी कुठे गेले, तर खूप घाणेरडा वास येत असल्यामुळे पक्षी उकरून काढता आले नाहीत, पण अनेक पक्षी बेपत्ता झालेले आहेत। याच्यामागे वटवाघूळ किंवा फ्लेमिंगोची जी चोच आहे त्याला असलेली मेडिसिनल व्हॅल्यूसुद्धा आहे, म्हणजे CEO यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि बेकायदेशीर स्वरूपाचं काम केलेलं आहे। त्यांच्यावर खरं तर कारवाई होण्याची गरज आहे, परंतु आपण पाहू शकतो की जे फॉरेस्ट ऑफिसर आहे अजित सूर्यवंशी, ते तपास करत आहेत, त्यांनी चांगला तपास करावा अशी इथल्या नागरी संघर्ष समिती इंदापूरच्या लोकांची अपेक्षा आहे। आणि बेदरकार पद्धतीने, बेजबाबदार पद्धतीने जर सतत हे सांगण्यात येत असेल FIR मधून की आम्ही अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे, तर मग रामराजे कापरे हे दोषी नाहीत का हे सुद्धा सांगायला पाहिजे। त्यांनी एक मोठा GCB पकडलेला आहे, GCB वर कोणाच्या तरी नाममात्र एखाद्या ड्रायव्हरला अटक करायची, त्याला सोडून द्यायचं, परंतु GCB कोणाच्या मालकीचा आहे? एवढं मोठं वाहन जर सापडलेलं आहे तर त्याचे मालक सुद्धा त्याच्यासाठी जबाबदार असले पाहिजे।
अशा प्रकारे काही आरोपींचे नावं नक्कीच नमूद करण्यात येऊ शकतात, परंतु ते सुद्धा झालेले नाही। हे झाड कापण्यामागे कोणतंतरी मोठं आर्थिक षडयंत्र असण्याची शक्यता आहे। आणि आज आमची चर्चा झाली कृष्णा लक्ष्मण टाटे सरांसोबत आणि ॲडव्होकेट आशुतोष भोसले यांच्यासोबत, आणि मी आपल्याला हे मुद्दाम सांगू इच्छितो की हे प्रकरण इथेच सोडण्यात येणार नाही। दोषींना शिक्षा होण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्यात येईल। इंदापूरमधल्या मॅजिस्ट्रेट कोर्टापासून तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आणि उच्च न्यायालयापर्यंत सुद्धा हा विषय जाईल, आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी असतील त्यांच्या नोकऱ्या नक्की जातील, एवढंच नाही तर त्यांना त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई होईल, कारण की त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची कत्तल केलेली आहे। आणि म्हणून हा विषय अत्यंत गंभीरतेने सगळ्यांनी लक्षात घ्यावा असं आम्हाला वाटतं। एकंदरीतच इंदापूर नागरी संघर्ष समिती आता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या आता कायदेशीर पाठबळ मिळाले असल्याने महाराष्ट्रातील तमाम पक्षीप्रेमींना दोषींवर कारवाई होईल अशा अपेक्षा वाढू लागलेल्या आहेत। या मुख्य पक्षांना न्याय मिळण्यासाठी आम्ही जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करत राहू। याबाबतच्या पुढील घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।